मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने गुरुवार को राज्य के सभी सरकारी अस्पतालों की समीक्षा कर जिलाधिकारियों को अस्पतालों का जायजा लेने के निर्देश दिए। इसके तहत जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने दोपहर में मेडिकल जाकर समीक्षा की और पत्रकारों से बात की। इस दौरान परिषद में मेडिकल की अधिष्ठता डॉक्टर राज गजभिये, डॉक्टर शरद कूचेवार व सभी विभाग प्रमुख प्रमुखता से उपस्थित थे। जिलाधिकारी ने कहा कि 2 महीने में दोनों ही अस्पतालों में मानव बल व सफाई कर्मचारियों की नियुक्ति होने जा रही है। साथ ही जिलाधिकारी ने यह भी कहा कि शहर के मेडिकल सुपर स्पेशलिटी और मेयो अस्पताल में गुणवत्ता पूर्ण सेवा देने के लिए प्रशासन प्रतिबद्ध है। यहाँ आने वाले सभी मरीज पहले से गंभीर बीमार रहते हैं, इसलिए सरकारी अस्पतालों में प्रतिदिन औसतन 8 मरीजों की मृत्यु होती है, जबकि यहाँ भर्ती होने वाले मरीजों की संख्या हजारों में होती है। इसलिए किसी भी अफवाहों पर ध्यान न देते हुए सरकारी स्वास्थ्य सेवा का लाभ उठाने का आह्वान जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर व अधिष्ठाता डॉक्टर राज गजभिये ने पत्रकार परिषद में किया है। त्याच्यामध्ये आपण जर बघितलं काल ज्या ज्या डेथ झाल्या त्या टोटल 12 डेथ झाल्या, त्यातल्या 11 डेथ या आयसीयू मधल्या झालेल्या आहे आणि 1 डेथ हे वॉर्डमध्ये झाली। या 11 मध्ये आपण अनालिसिस केलं तर काही पेशंटला जी आय ब्लीड होती, काही पेशंटला स्ट्रोक झालं होतं म्हणजे लखव मारून जो आलेला होता, काही लोकांनी पॉइजनिंग केलेली होती, ओपी पॉइजनिंगमुळे ते सिरियसमधून ॲडमिट झाले होते, काही लोकांना कार्डियक फेल्युअर होता, काही लोकांना डायबिटीज विथ सेप्टिक शॉक म्हणजे त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये इन्फेक्शन पसरलेलं होतं, काही याच्यामध्ये त्याला रक्ताच्या उलट्या करत तो हॉस्पिटल दाखल झालेला होता, काही लोकांना अर्धा लकवा होता आणि त्याच्यामुळे त्याच्या श्वासाच्या नळीमध्ये लंगमध्ये जाऊन निमोनियामधून ॲडमिट झालेला होता आणि 2 बच्चू ते बाहेर डिलिव्हरी झाली आणि ते त्यांच्या लंगमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे ते आपल्याकडे ॲडमिट झालं। बेसिकली सगळे सिरियस पेशंट होते आणि म्हणजे असं एकही डेथ नाही की पेशंट चालत आला आणि काही निग्लिजन्समुळे तरी डेथ झाली असं बिलकुल नाही आहे। सिरियस पेशंट आले आणि त्याच्यावर आवर डॉक्टर हॅव ट्राईड देअर बेस्ट की त्यांना ट्रीटमेंट देऊन, पण आम्ही एक मेडिकल लँग्वेजमध्ये आमचं एक हे असते वर्ड आहे की बर्गसोनियन बायस म्हणतो आपण त्याला, दॅट काही लोकांना माहीत असेल नसेल मग आपण रिसर्च करू शकता की दॅट इज वी कॉल्ड ॲज अ द स्टेटस ऑफ द पेशंट जो ॲडमिट होतो मेडिकल कॉलेजमध्ये आणि पेशंट जो होतो PSCला जो ॲडमिट होतो आहे, दोघांमध्ये खूप मोठा फरक असतो। जो टर्शरी सेंटरमध्ये मग ते मेडिकल कॉलेज राहो, एम्स राहो, PGI राहो, जे टर्शरी आहे तिथं दाखल होणारा पेशंट हा ऑलरेडी सिरियस असतो। नॉर्मल पेशंट तिथं जात नाही, तो PSCला किंवा सबसेंटरला किंवा तिकडे जाऊन ट्रीटमेंट घेत असतो किंवा प्रायव्हेटमध्ये जाऊन तो OPDवर ट्रीटमेंट घेतो। जो इथं येतो मग कॅज्युअल्टी राहो, ट्रॉमा सेंटर राहो, ICU राहो, PQ राहो, निक्रो इथं ॲडमिट करतो। आता तुमचा जो दुसरा प्रश्न होता सर की महिनेवारीचा दिवसाचा कसा, तर मी तुम्हाला पहिले या मागच्या सप्टेंबर महिन्याचं मी सांगतो। सप्टेंबर महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर पूर्ण महिना म्हणजे 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर टोटल जवळपास 440 डेथ झाल्या, म्हणजे दिवसाला जवळपास 10 ते 12 डेथ मेडिकल कॉलेजमध्ये होतो। त्याच्यातले आम्ही जर बघितले तर मेजॉरिटी हे जे डेथ्स आहे ते ICU आणि निको आणि PQ मधले आहे। आणि अजून एक आम्ही विश्लेषण केलेलं आहे की खूप वेळा काय असतं की पेशंट जो मेडिकल कॉलेजमध्ये येतो, जनरली पहिले लोक प्रायव्हेटमध्ये ॲडमिट होतात, मग पैसे संपतात त्यांचे आणि त्याच्यानंतर ते डिस्चार्ज करून लामा किंवा डामा करून ते मेडिकल कॉलेज जातात, असे पण काही पेशंट त्याच्यामध्ये आहे। आणि जर आपण डेथ रेट काढला, डेथ रेटमध्ये 100 जर लोक ॲडमिट होत असेल त्यापैकी जवळपास 8.2 to 8.8% डेथ रेट मेडिकल कॉलेजमध्ये आहे आणि IGMC मध्ये थोडा कमी आहे, कारण आपलं GMC हे IGMC पेक्षा मोठं कॉलेज असल्यामुळे 1900 बेड आहे, 200 बेडचे ICU आहे, त्यामुळे पेशंटही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि 8.8 म्हणजे 100 जर पेशंट सिरियस पेशंट ॲडमिट झाले तर त्याच्यातले 8.3 to 8.8% लोकांचा डेथ होता। जिलाधिकारी बोले कि पुलिस आयुक्त से चर्चा कर यहाँ के मरीजों को दूसरे अस्पतालों में लेकर जाने वाले एम्बुलेंस चालक संबंधित हॉस्पिटल व लैब पर कार्रवाई की जाएगी। मेडिकल में 40 लाख रुपए खर्च कर CCTV कैमरे लगाए जा रहे हैं ताकि ऐसी घटनाओं पर रोक लगे। कैमरा पर्सन अजीत कुवर के साथ क्षितिजा देशमुख BCN News नागपुर।